आमच्या एक भगिनी सदस्य आमदार सरोज अहिरे यांच्या बालकाला राहण्याची व्यवस्था संगोपन गृह ठेवायचं होतं आणि नागपूरला सुद्धा आम्ही तशी व्यवस्था केली होती, परंतु काल आपल्या माध्यमातून मला कळलं की त्या छोट्या बाळाची कक्षा जो असायला पाहिजे तशी तिथे स्वच्छता नव्हती आणि त्यामुळे सरोज अहिरे यांना बराचसा मनस्ताप झाला, त्यांना अश्रूदेखील आले होते. काल संध्याकाळी मी त्यांची विचारपूस केलेली आहे आणि आत्ता लगेचच आतमध्ये जाऊन त्या बालसंगोपन कक्षाची मी पाहणी करणार आहे आणि सर्व व्यवस्था तिथे बालकांसाठी होईल या दृष्टिकोनातून मी ऑलरेडी विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडून हा हलगर्जीपणा झालेला आहे त्याची देखील चौकशी करून मी योग्य ती कारवाई त्याच्यावरती करणार आहे. याखेरीज या कक्षामध्ये बालकांसाठी आवश्यक अजून काही गोष्टी लागत असतील आणि त्या विधिमंडळाच्या खर्चामधून करण्याची काही अडचण असेल तर मी उपसभापती या नात्याने स्वतःच्या खर्चातून त्याचीसुद्धा व्यवस्था करणार आहे, पण तो अक्षर अद्ययावत आणि चांगला असला पाहिजे अशीच आमची अपेक्षा आहे या संदर्भामध्ये.